महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी जो आहे तो काल आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाचा जो आहे तो त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. सध्या मी नांदेडमध्ये आहे, नांदेडमधलं हेच त्यांचं आनंद निलयम हे घर आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सध्या शुकशुकाट आपल्याला पसरलेला पाहायला दिसतोय. दुसरीकडे काँग्रेसचं जे कार्यालय जिल्हा शहर काँग्रेस जे कार्यालय आहे या ठिकाणी एक होर्डिंग्स होतं, ते होर्डिंग्स देखील जे आहे ते त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे. मराठवाड्यातील काँग्रेसचा एक मोठा चेहरा म्हणून जे आहे ते अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती की अशोक चव्हाण जे आहे ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. तर काल अशातच काल जर आपण पाहिलं त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला, सोबतच काँग्रेस पक्षाचा देखील राजीनामा दिला. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती आणि आज जर आपण पाहिलं तर सध्या दुपारी 12 वाजता जो आहे तो त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहेत. मुंबईच्या भाजप कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये जो आहे तो छोटे काणी हा पक्ष प्रवेश होणार आणि त्यानंतर अमित शहा यांच्या उपस्थितीत जो आहे तो मोठा पक्ष प्रवेश होणार आणि त्यानंतर जे आहे ते अशोक चव्हाण जे आहेत ते नांदेडमध्ये येणार आहे आणि नांदेडमध्ये त्यांचं जंगी स्वागत होणार आहेत. नांदेड जर आपण पाहिलं, मराठवाडा असेल किंवा नांदेड असेल, नांदेड जिल्हा जो आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला सातत्यानं राहिलेला. या ठिकाणी 9 पैकी 4 आमदार जे आहेत ते काँग्रेसचे आहेत आणि अशातच आता नांदेडमधनं जे आहे ते अशोक चव्हाण जे आहे ते भाजपमध्ये प्रवेश करणार, त्यामुळं काँग्रेसला जो आहे तो मोठा धक्का मराठवाड्यामध्ये बसलेला आहे आणि नांदेडमध्ये खास करून नांदेडमध्ये बसलेला आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नेहमी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर जी आहे ती रेलचेल होत असते, परंतु आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शांतता आपल्याला पाहायला मिळते, कार्यकर्ते दिसत नाही. आनंद निलयम हे निवासस्थान आहे. सोबत याच्या जर पुढं जर आपण पाहिलं तर विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार जे आहेत ते अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय अमर राजूरकर यांचं हे निवासस्थान या ठिकाणी आहे, देवाशिष निवासस्थान आहे. याच ठिकाणी दोन्ही नेत्यांचे जे आहे ते निवासस्थान एकमेकाचे आमनासामने आणि दोन्ही नेते जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काल या दोन्ही नेत्यांनी जो आहे तो आपला आमदारकीचा राजीनामा दिला आणि सोबतच बाकी जे काही काँग्रेसचे आमदार आहेत नांदेड जिल्ह्यामधले त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे देखील आगामी काळामध्ये स्पष्ट होणार. तर सोबत जर आपण पाहिलं तर काँग्रेसला जो आहे तो एक मोठा धक्का जो आहे तो नांदेडमध्ये बसलेला आहे. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.